रत्नागिरी जिल्ह्यातल्या पारंपरिक हर्णे बंदरामध्ये आजपासून लिलावाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता हर्णे बंदरामधला हा लिलाव आहे. 1 ऑगस्टपासून मासेमारी बंदी आदेश मागे घेण्यात आलेला आहे, परंतु खराब वातावरणामुळे काही बोटी अजूनही किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. मात्र 7 आणि 8 तारखेपासून काही बोटी समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेल्यात, त्यामुळेच लिलावामध्ये काही मासे आलेले आहेत. इथे स्थानिक मच्छीमार महिला जे आहेत ते याच बंदरातल्या लिलावामधून मासे खरेदी करतात आणि मच्छी मार्केटमध्ये त्या विक्री करतात. इथले स्थानिक मच्छीमार आता लिलावामध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून लिलावसुद्धा केला जातो आहे, परंतु अजूनही या बंदराला मोठ्या एजंटची प्रतीक्षा आहे. मोठे एजंट जेव्हा येतील तेव्हा इथल्या मच्छींना चांगला दरसुद्धा मिळेल. अजूनही काही बोटी किनाऱ्यावरती आहेत. नारळी पौर्णिमेनंतर सगळ्याच बोटी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जातील आणि मोठ्या प्रमाणात आवकसुद्धा वाढेल आणि तेव्हा इथे कोट्यावधीची उलाढाल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आता सध्या तरी या बंदरामध्ये लिलावाला सुरुवात झालेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज18 लोकमत, हर्णे बंदर, रत्नागिरी.